हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. नाशिक शहरातील पेठ गुजरात महामार्गावरील रामशेष किल्ल्याजवळ एसटी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात एक जण ठार झालाय. तसेच बसमधील 15 प्रवासी जखमी. ट्रक चालकाचे बाप्पू एकनाथ बेंडकुळे असे नाव असून तो जागीच ठार झालाय. तर बसमधील 15 प्रवासी जखमी झाले असून त्यांना अँब्युलन्सने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तसेच एसटी चालक आणि वाहक दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाला त्यानंतर बग्यांची मोठी गर्दी जमली आणि काही काळ वाहतूक देखील खोळंबली होती. राज्यात अशा प्रकारे एसटी बसेसचे रोज अपघात होताना दिसत असून एसटी महामंडळात अशा जुन्या अनेक बसेस आज देखील रस्त्यावर धावत आहेत. मात्र शासन अद्यापही प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. आता तरी शासनाला जाग येईल का आणि पुढील होणारे अपघात टळतील का असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिलाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.